पर्यावरण, आरोग्य आणि साहस या त्रिसूत्रीचे ब्रीदवाक्य असलेल्या राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लबतर्फे राहुरी, त्र्यंबकेश्वर, राहुरी अशा 2 दिवसीय सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या 300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या या मोहिमेत क्लबच्या 11 सदस्यांनी सहभाग नोंदवला अशी माहिती क्लबचे अध्यक्ष अरुण ताकटे यांनी दिली. युवकांमध्ये पर्यावरण संरक्षण व वैयक्तिक आरोग्याबाबत जाणीव निर्माण होऊन सायकलकडे युवक युवती आकर्षित व्हावेत यासाठी या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत अध्यक्ष अरुण ताकटे यांच्यासह रमेश नालकर, विकास अधिकारी LIC, गोरक्षनाथ मेहत्रे, कडुबा इंगळे, लेफ्ट डॉक्टर सुनील फुलसावंगे, सुरक्षा अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इंजिनियर रवींद्र मोरे, सिमेंट्स इंडिया, जयंत जाधव, शुभम हिंगे, बाळासाहेब राऊत, सुनील शिंदे, आरिफ इनामदार, समादेशक अधिकारी, होमगार्ड पथक राहुरी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सदर मोहिमे शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:15 राहुरी येथून सुरुवात करण्यात आली. राहुरी, लोणी, तळेगाव, दिघे, नांदूर, शिंगोटे, सिन्नर मार्गे नाशिक येथे 1:00 सायकल स्वार पोहोचले. त्यावेळी नाशिक सायकलिंग फाउंडेशनचे उपाध्यक्ष किशोर माने, सचिव डॉक्टर मनीषा रौंदळ, रवींद्र दुसाने, नलिनी कड, मोहन देसाई, जाकीरबाई फटान इत्यादी अधिकाऱ्यांनी तसेच उद्योजक संजय सोमवंशी यांनी स्वागत व सत्कार करून पुढील मोहिमेस व वाटचाली शुभेच्छा व्यक्त केल्या. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा रोंदळ, सेक्रेटरी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन. ज्यावेळेस आम्हाला आज कळालं की राहुरी सायकलिस्ट ग्रुप आज त्र्यंबकेश्वर येथे सायकल दौरा करत आहे आणि या ग्रुपचं स्वागत करणं आणि आपल्या नाशिक नगरीतनं हे सायकलिस्ट पास होत आहे हे कळल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि आज त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्र्यंबक नाका सिग्नल येथे त्यांचं जोरदार स्वागत केलं आणि खूप छान वाटलं की अशा प्रकारे सायकलिस्ट एकमेकाची भेट होते आणि एकमेकांचं विचारांची जुळण होते. खरं तर सायकलिंग चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही काळाची गरज आहे. आज आमचे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष किशोर माने सर, तसेच आमचे खजिनदार रवींद्र दुसाने सर, पदाधिकारी मोहन देसाई सर आणि ह्या सर्व ग्रुप आज इथे आलेला आहे आणि त्यांचं स्वागत करून आणि आम्हाला खूप छान वाटलं की त्यांनी सुद्धा आम्हाला ज्यावेळेस पंढरपूरला जाणार आहोत तर जरूर त्यांनी राहुरीला आम्ही या आणि आम्ही सुद्धा तुमचं स्वागत करू. अशा प्रकारे एक सायकलिंग हे एक मैत्रीचं नातं आमचं गुंफत आहे तर त्याचा आम्हाला खूप छान अभिमान वाटतो. खरंही तर सायकल हीच आमची आता खरी ओळख आहे. धन्यवाद. त्यानंतर 152 किलोमीटरचा प्रवास करून सायकलस्वार त्र्यंबकेश्वर येथे पोहोचले. त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम करून सायकलस्वार रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी 5:15 निघून सायंकाळी 5:15 152 किलोमीटरचा प्रवास करून राहुरी येथे पोहोचले. मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल क्लबचे सदस्य विलास तरवदे, शरद बाजकर, डॉक्टर अंगराज पवार, प्रीतम बोरा, ओंकार दरफ, दीपक मेहत्रे, ज्ञानेश्वर पोपळघट, अनिल निकम, निखिल भोसले, नितीन शहाणे, प्रदीप तनपुरे, सोन्याबापू जगधणे, गिरीश सुराणा, भारत टेमक, बंटी हरिश्चंद्रे आदींनी अभिनंदन केलं आहे. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.